Daniel 27. So, Sveta, for example, Sanaria, Rajat Kiri. So, Sandhate, say, so, Dipalakshmi, Padite. Sanaria, Raju, Rahul. Sanaria, Sadar, Sai. Sanaria, Sanjay, Vedulakar. Sanaria, Anand, Maitri. Sanaria, Prakash, Mori. Sanmaniya Rajesh Desai, Sanmaniya Vikas Puralkar, Dinesh Sagarkar, Patrakar Mitra, va upasthit sarv Bhartiya Janata Pakshache karyakarte bandhu bhaginina aani mitra. Pan atta je Usapuri bhetlo आणि परत काल तालुक्याचा मेळावा संपन्न होता. तालुक्याची बैठकीला एवढी गर्दी एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही सर्व जमलात, वा सर्वांना धन्यवाद देतो, आभार व्यक्त करतो. सर्व काम बाजूला सारून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हात मारली, तुम्ही हो म्हणून उपस्थित राहिलात, म्हणून तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. खरं म्हणजे शेवटच्या वक्त्याला बोलण्यासारखं काही शिल्लक राहत नाही. सगळे सगळ्यांनी आपल्याप्रमाणे अतिशय चांगले विचार व्यक्त केले. राजन मला फक्त इकडे पहिल्यांदा समाधान आहे आणि ऐकल्याचं यासाठी समाधान आहे. मी घडवलं पेरलं ते उगवलं. तरी पण तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आला, बोलावंस भाषण करण्यापेक्षा युद्ध खूप खराब असं वाटत आणि तो करण्याचा मी प्रयत्न. ही लोकसभेची निवडणूक होती. ही निवडणूक ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद आमदारकीचे नाहीये, देश पातळीवरचे याचं महत्व ओळखत. इथून निवडून जाणारा लोकसभेचा खासदार लोकसभेत देशाचा कारभार बांधतात, कायदे बनवतात, संरक्षण करतात, टोपे जपतात. त्या लोकसभेचे 543 खासदार आहेत, 543. आणि त्यामध्ये आपला मतदारसंघ एक आहे. आणि उद्या तुमचं या मतदारसंघाचं महत्व वाढायचं असेल, या मतदारसंघाबद्दल भारतीयांना माहिती हवी असेल, किंवा तुम्ही कुठे गेला कुडाळ म्हणून आलो सांगायची गरज नाही. एवढंच सांगा, राणेच्या मतदारसंघ आजही सांगा तुम्ही कुठे देशात जाऊन राणेचे सगळी व्यवस्था करतात. मी रामलीला मंदिरात गेलात तरी एवढं आपण कमवलाय मिळवलंय आणि म्हणून महत्वपूर्ण निवडणूक मी जिंकली पाहिजे. मोठ्या मतदारिका मोठ्या मतदारिका मी जिंकायला आता हे जिंकणार कोण, जिंकून देणार कोण, हे तुम्ही सगळ्यांचे मानकरी तुम्ही आहात. खासदार हा स्वतः एकटा फिरकाय निवडणूक जिंकू शकत नाही. खासदारचा उमेदवार कार्यकर्ते जेवढे मजबूत, कार्यकर्ते जसे आपल्या पक्षाचं ध्येय धोरण आपले पंतप्रधान माननीय मोदी साहेब यांनी 10 वर्ष आहे, 10 वर्षात केलेली कामं, जागतिक कीर्तीचं नेतृत्व म्हणून त्यांची ख्याती झाली. भारतातले लोक पीएमबद्दल बोलतात, तो काय अवघड आहे. आणि त्यांच्या जगात अमेरिकेच्या अध्यक्षांनी त्यांचं कौतुक केलं. मोदी साहेब
तुम्ही फक्त प्रशासक हे चांगले नेते हे कोण फक्त होता अमेरिकेचे अध्यक्ष म्हणजे ज्या ज्या देशात जातात तिथे त्याला पुरस्कार दिला जातो कौतुक केलं जात असं आपलं नेतृत्व आहे असे आपले पंतप्रधान आहे आम्हाला कमेंट आहे की आमचे भाजपचे नेते मात्र तुम्हाला या निवडणुकीत मला जरी मतदान करायला मतदाना प्रवृत्त केलं तुम्हाला जे पुण्य मिळणार आहे की तुम्ही ज्या खासदारांनी मतदान केलं त्याच्यामुळे मोदी चारशे पार होणार सांगितले ना चारशे पार हो टाइम्स वाचलं ठीक आहे म्हणतो उद्या जाणार असल्याने जाईल त्यांना भेटायला त्यांच्या कार्यालयात लिहावं पुनरुद्ध लिहावं आता मुलुक कोण इथे लोक कार्यकर्ते कुठल्या विचारायचे पण विचार करा ना अरे आज जाहीर सभा घेऊ शकत नाही गेलो काही जाणतो आमचा नेता येणार उद्धव ठाकरे आणि सगळं शिळा घालायचं काम करून जाणार काय सभा होत आहे तुला मी पेपरला दिसलाय दिलीप तुला अकरा वर्ष मला यांना सांगायचं नुसतं शिंदुकात नाही राज्यात नाही देशात मी कुठेतरी गेलो आणि रस्त्यावर उभा राहिलो ना पाच पन्नासच्या पेक्षा जास्त लोक त्याचे उभे राहणारे मी नागपूरवरून गडचिरोला जायचो एकदा राजेंद्राने लग्न परत मी येणार नाही ते सांगेन काल पण गडचिरोली जाईपर्यंत तीन तासात रस्त्याच्या दोन्ही बाजूला लोक नाटणीला काय ते गाडी काच 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 खाली काढायचो शेतकरी 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 लोकप्रिय नाटण राणीचं प्रस्तुत कोण आहे माझ्या आई वडिलांची कुंडी एवढं मी आधार काम केलं असं मी म्हणत नाही की या देशात कुठे एकदा मी खाजगीमध्ये मी आणि देवेंद्र बोलत असताना काही गोष्ट चर्चा आला कोणी कुठे जावं सभा कुठे घ्यावी देवेंद्र म्हणाला ते मला दादाच म्हणतात वडील भाऊ म्हणत काय नाही तुला अरे दादा तुमच्याकडे पद असो या नसो तुम्ही लोकमान्य नेते आहात लोकांना हो तुम्ही कुठे गेलेत तर गर्दी होईल मित्र तुम्हाला मी काहीतरी केलं काहीतरी केलं काही लोकांना उपयोग पडलो म्हणून माझं काम करा असं मी म्हणत नाही या मतदारसंघाला खासदार कसा असावा नारायण राणेने 90 ते 98 पर्यंत या जिल्ह्यात काय नाही केलं ते मला सांग काही झालं नाही काम राणेच्या कोणी आत्ताही निघालो घाई घाई किल्ले संपून आल्यावर दोन रत्नागिरीची माणसं एक सिंधुदुर्गातला वयस्कर अपडेटमधला माणूस त्या तीन मुली होत्या तिन्ही मुली चिंतिया गेल्यामुळे गेलो मला मी काय करू नाही मला काहीतरी द्या दुसरं एक गावा मला आई वडील नाही भाऊ नाही कोण नाही मला घर नाही घर बांध अशा खाजगी गोष्टी घेऊन लोक आश्चर्य येतात एवढ्या वर्षात 90 ते 98 मी एकही माणसाला कमी माझ्याने कोणा नाही मी केला नाही काय मोठे प्रश्न नाही हा माझा स्वभाव आहे अहो काही लोकांच्या गरजा मी नुसते पैसे घेऊन लहानपणी द्यायचे इन्कम टॅक्स मध्ये काम आला तेव्हा क्लार्कला इन्कम टॅक्स मध्ये 1500 रुपये पगार होते 2500 अगोदर मी जेव्हा नोकरी लावतो मी शाखेत उभा राहायचो शाखेच्या बाहेर शाखा
आपण द्या आणि काय असतं ऑपरेशन आहे हे म्हणाला नाही बाबा आपल्याकडे पैसे नाही बाजूला पाटपटीच्या शेट्टी नावाच्या माणसाचं दुकान होतो कार्यकर्त्या नव्वद ते आता केलं काम तुमच्या समोर आहे खासदार कसा पाहिजे खासदार जर लोकसभेत उभा राहील ना चारही बाजून लोकसभेच्या खासदाराने लोकांची चारी वाट तर काही लोक कपा करंटे शिवसेनेवाले आपल्या महाराष्ट्राचा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आपल्याला अभिमान वाटावा मंत्री हे न करता मागे जातात माझा प्रश्न लागतो मागे आणि तिथे कर्नाटक तामिळनाडू केरळचे जे खासदार त्यांना सांगतात प्रश्न विचार प्रश्न होता जीडीपी आणि एक्सपोर्ट मी उत्तर दिली मी पहिले बाई शिवसेनेवाली खासदार होती आणि मागे एका कोपऱ्यात गेली तेवढ्या त्या खासदाराने हात उभा केला आणि ताकेड मधून आता एकत्र रस्तो मनाला लावला त्याचा प्रश्न की तुम्ही मागील 3 वर्षात तामिळनाडूमध्ये किती रोजगार निर्माण केले प्रश्न जीडीपी आणि एक्सपोर्टचा रोजगाराचा संबंध नाही तरी मी त्यांना म्हणत होतो उत्तर देत होतो की ज्या प्रमाणात जीडीपी एक्सपोर्ट वाढली त्या प्रमाणात रोजगार तयार झाला सोय उत्तर नाही चुकीचं उत्तर आहे चुकीचं उत्तर त्याला करायचं होतं आता सभा ही अध्यक्ष सभापतींनी त्या ठिकाणी पुढच्या प्रश्न आज या ठिकाणी तुमच्या संदर्भाने जे काम केलं तुम्हाला समजून 2 मिनिट झाले माझ्या मंत्री मुद्दाम पत्रकारांना माहिती देतो तर नीट मी आकडेवारी गेल्या वर्षी माझ्या खात्याचं एक्सपेंडिचर म्हणा खर्च म्हणा 99.99 हा गेल्या वर्षी या वर्षी मी आता गेलेला 31 मार्च यामध्ये 99.95 जवळपास 100% खर्च माझ्या खात्याचा मी केला कोरोनाच्या काळामध्ये अनेक उद्योगधंदे बंद पडले हॉटेल असतील इंडस्ट्री बंद पडले पंतप्रधानांनी माझ्या खात्याला किती रुपये दिले 5 लक्ष कोटी बरेच सगळे कारखाने चालू केले कोरोनाच्या अगोदर जेवढ्या फॅक्टरी होत्या तेवढ्या सुरू करून उत्पन्न वाढवलं जीडीपी वाढवला हा काय कर्तृत्व एखादी तरी बाबा दिल्लीत जाऊन असं काय केलं सांगा यावेळेला राष्ट्रपतींचं भाषण तुम्ही ऐकलं राष्ट्रपतींनी नक्क्या खात्याचा उल्लेख केला पंतप्रधानांचं लोकसभेत भाषण झालं त्यांच्या भाषणात माझ्या विभागाचा उल्लेख केला ते दिसेच चांगलं काम कौतुक केलं ते देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या अर्थसंकल्प भाषणात माझ्या खात्याचा उल्लेख केला करतात का राष्ट्रपती पंतप्रधान हे अर्थमंत्री मला कमेंट आहे मला अभिमान आहे मी कधी प्रसाद कमी पडतो आणि पडणाऱ्या रात्री आमचा कार्यक्रम पत्रिका असतं ना उद्या हाऊस असल्यानंतर किंवा कॅमेरा 3 ते 4 वाजता रात्री त्या आपण झोपेत म्हणून सकाळी लवकर उठून पहिला कार्यक्रम पत्रिका वाचायला लागतात काय कार्यक्रम पत्रिका लिहित आहे का 6 वाजता रात्री 3 वाजता असं काम मी केलं खासदार आज तुम्ही मला सांगा 90 ते 100 पर्यंत
जिल्ह्यामध्ये कोण माणसाला तो व्यक्ती आला त्याचं काम झालं. नवलपुरीचे रस्ते आठवत, नवलपुरीच शासकीय हॉस्पिटल आठवत, नवल म्हणजे पाणी व्यवस्था टँकरची. ह्या दिवसात टँकर लागायची होती, नव्यानंतर लागत नाही. मुख्यमंत्री झाल्यानंतर टँकर मुक्त जिल्हा महाराष्ट्र. कौतुक नाही कोणाला. 100% विद्युतीकरण आपल्या जिल्ह्यात दंगलवाड्यामध्ये पण ते लाभ जरी असल्या, उंच जरी वाढ असल्या, तर तिथे पण लाईट पोहोचवली. रस्ते, पाणी, वीज, शाळा, शाळेत पुरेशी शिक्षक. मी आलो तेव्हा शिक्षक कमी होते. आमचे मनोहर जोशी सर मुख्यमंत्री होते. 450 शिक्षक कमी होते जिल्ह्यात. एक निवेदन तयार केलं आणि एक माहिती दिली त्याला, सर 450 शिक्षक कमी होते. मग काय करू, काय सही करता का? अरे पण एकदम मी सांगतो सही करा, बाकी तुम्ही पाठ. एक होत्या नेत्यांमध्ये आपली वोट होते. एखादा नेता सर नाही म्हणत ना, आजही नाही बीजेपी सर नाही पण म्हणत नाही सर. की तुम्हाला सांगतो या धामापूरच, धामापूर वरून पाणी नेलं मी मालवण शहरात. काव दत्ता सांग किती किलोमीटर आहे बघा. पाणी नव्हतं, खारा पाणी मालवणकडे प्यायचे, खारा पाणी. निवेदन केलं गेलं, सरांचा वेळ घेतला. म्हटलं सर कोणी नव्हता त्या व्यक्ती, मला तुमच्या बाजूला यायचं. अरे बोल ना. नाही नाही मला बाजूला यायचं नाही, त्यांना माहित नाही काय. सर हे लाल पेन बाजूला ठेवा निळ, आणि या पेनने याच्यावर सही. त्यांच्या तीन तीन पेन असायचे. अरे अरे सर, अरे मला वाचू दे, वाचल्यावर तुम्ही सही करणार नाही. ही स्पेशल केस आहे. धामापूरवरून मालवण शहराला पाणी द्यायचं चांगलं काम आहे. अरे पण ती टोटल केस जाईल. तुला काय झालं तर मी पाणी सही आपण करा. अशी काम केली कोणी करू शकत नाही. मालवण पहिला पावसाळा आला मार्च मध्ये, मी आमदार आणि पूर आला. मला कळलं की बाबा देवबाग कारकर्ली गावात पाणी शिरलंय. मी गेलो तिकडे पाहिला, गेलो तर सगळ्यांच्या घरात पाणी. लोक भागून बाहेर म्हणे जातात, त्याही क्षणी पाण्याखाली जाणार ती बाजूला पाणी. स्पेशल रस्ता शेवटचं विज्ञान मंदिर आहे, तिथून ते देवगडच्या टोकाकडे रस्ता स्पेशल ते सँक्शन करून घेतला. आणि ती गाव वाहून जाईल म्हणून निधन बाहेर पडायला तरी गाडीतून संधी मिळावी म्हणून स्पेशल रस्ता आणि करायला घेतला. स्पेशल गेस्ट रस्ता करतोय आणि आमका नुसतं नको. तुम्ही जर जवळजवळ आजकडमध्ये मामा वयस्कर होते, फार त्यांच्या मामा शेवटी बरोबर मामा अहो तुमच्या गावासाठी आहे, तुमचं घर जात नाहीये. अहो हे भेटीचं झाड आहे, भेटी म्हणजे जंगली झाड असतं समजल्या बाजूला ते झाड आहे. तुम्हाला दुसरं लावून देतो मी रस्तो देऊशाही नाही. मी हायकोर्टात गेलोय त्याच्यासाठी नाही. मी ऐकायचं काय बोललो नाही, लोकांना भेटतो गेस्ट हाऊस वर गेलो सैनिक होते बरोबर. म्हणून त्या आपल्या घेऊन येईल चांगल्या तऱ्हेने घेऊन या विसरून करू. त्यांनी आणलं गेस्ट हाऊस वर मामाने त्या रूम मध्ये ते कशाचं किती पैसे झाला हायकोर्ट ते भेटो पण नको ना असं करू. काय माहित नाही तुमच्या वातावरण म्हणले माझे पैसे द्या मी काय केला म्हणलं याचे जे पैसे होतील आणि देव आणि तू आमच्या रस्त्यावर शेवट द्या. कोणी केलं केलं आता पण काय नाही बदल अप्रोटेक्शन
बंधारा देवबागला पुराला आतमध्ये पाणी येऊ नये म्हणून आकाशाने केला काय उरलेला थोडा त्याचे 100 मीटरचा न होणारे काम केले न होणार अशा गाव कणकोटी एसपीसीएमच्या बरोबर लागून आहे. कणकोटी या जिल्ह्यात समुद्र किना सोडला कणकोटीचे जमिनीचे भाव सगळ्याच्या आणि त्याच्यामध्ये हायवेला लागून एसपीसीएम मागे असेल. मग आशियातील कार्यकर्त्याने मला या घटनेने मला कुठे जाता दर्शन आले मी कणकवलीतून एसटीच्या चालत गेलो अशा काव रस्ता नव्हता 90 पेने रस्ता नव्हता आणि गेलो पूजेला नमस्कार वगैरे केला. एका बाजूला सगळे सिनियर सिटीजन वडील चांगले ड्रेस करून एका चटेवर बसले होते. मी कुठे जाऊ काय त्यांना भेटू नमस्कार ते काही वर बघेल मी नमस्काराला उत्तर कोण नाही बसूटा मामा एखादी मामा गाव छान आहे सुंदर गाव आहे समाजवादी विचाराचा आहे इथे चोर वगैरे येऊ शकत नाही फॉल असतात नाही हे कस चांगली गोष्ट चांगली आपण पंतीला पवित्र म्हणतो पंती छोट्या पत्त्या आपण लावतो आणि त्या लावत असतो का लाईट पण नाही चालते ना तर असे विषय बोल आणि नमस्कार बोललो आणि निघा दुसऱ्याशी बोलव ना आमा दादाशी बोल हा मला रस्ता द्या पहिल्या रस्त्याने सांगा सांगतो तसे लोक रोजगार आम्ही एक घेतून मी पैसे पास केले कणकोटी पासून पूर्ण रस्ता आणि शेवट गावाच्या आणि 150 माणसं रोजगार हमीची कॉन्ट्रॅक्टरने आणून आशिया गावाच्या सुरुवातीला ठेवली आणि आता मी आता काय सुरुवात करतो वर्षेवाड्यातून घ्या तिकडे कुठे चाललो नसतो हा तुम्हाला सरळ रस्ते पण मी गेलो मुंबईवरून गावात गेलो आणि मी कोणाची बघा जमीन आहे शाळेच्या बाजूची माझी तरुण आम्ही देणार नाही ठीक आहे कार्यक्रम समजवून आणायच्या मागे गेलं 10 मिनिटानंतर आला मी घेतलं गेले मला आता कंट्रोली एवढे तर शेतीच्या आज तुम्हाला सांगतो सिंधुदुर्ग राज्यात पुढे आघाडीवर सगळ्या आपल्यासारखं इन्फ्रास्ट्रक्चर आरोग्य व्यवस्था शैक्षणिक व्यवस्था आपण अबाव 88 पुढे आहोत साक्षरतेमध्ये केरळा बरोबर आपण आहोत देशाच्या सरासरीपेक्षा आपण पुढे आहोत. धरणं सगळी धरणांनी तेव्हा सँक्शन केली आता पूर्ण होते ती पूर्ण ज्या दिवशी होतील महाराष्ट्रात सिंचनाच्या क्षमतेची सरासरी असेल तेवढी सिंधुदुर्गची असेल. पाणी टंचाई नाही टँकर नाही टँकर मुक्त मी मुख्यमंत्री असताना केला मुख्यमंत्री असताना एकाच वेळेला 28 मोठे पीडब्ल्यूडी बनती होते या 28 ब्रिज त्या एस्टिमेटला गेले ते माझ्याजवळ आले आणि सर हे काय करतो तुमच्या मतदारसंघात जिल्ह्यात 28 ब्रिज एका वेळेला घेतले एवढे वर्ष झाले नाही तुम्ही असं करा तुम्ही पण घ्या पण माझी ओळख आहे तुम्ही काय बोलायचं नाही सेंड करा पुढे झाली ना अहो कोण असा लोकप्रतिनिधी दाखवा तुम्ही काम सांगता नियमात असो नसो लोकांची काम दाखवा नाही का दाखवा 450 शिक्षक एका वेळेला भरले हा चौपट रस्ता आता जातात सगळ्या पक्षाचे
सर्व माझ्या हातात नाही, जोशी नावाची मच्छी आहे केंद्रीय, त्यांना भेटा. पृथ्वीराजचा मुख्यमंत्री होते, म्हणजे दिल्लीला जायचंय मायावतीच, आणि त्यांना घेऊन त्यांना भेटतो. केंद्रीय मंत्र्याला भेटलो आणि सर आम्ही गोवा की तरफ जा रहे, आम्ही इंडिया हवाई आम्ही रस्ता अच्छा काय बोलला नाही. आम्ही असे विचारलं आणि सर आपण सँक्शन दिले. त्यानंतर आमचं नितीनकडे आमच्या आले. आता त्या माणसांनी एक क्रांती केली देशात, रस्ते क्रांती केली, किती रस्ते, किती ब्रिज, जम्मू काश्मीर लडाख और तिकडे पण जात नव्हतं, तिथे ब्रिज त्याने आपला रस्ता त्याने केला. आता उरलेला मी प्रकार त्यांना सांगितलं, राजापूरचा पुढचा कॉन्ट्रॅक्टर पळून गेला, दुसरा द्या पळून कसं रस्तं होतं, त्या रस्त्याने जा हो, या रस्त्याची आठवण काढा नारायणाची, छान वाटत, किती वाटत रे सिंधुदुर्ग जिल्हा होता कसे असतात. आज जिल्हा प्रगतीकडे जातोय, कोणी केला आज सप्ताय हो, मला वाईट वाटत. मी आठवण त्या दिवसाची करत विधानसभेचा रिझल्ट लागला कुणाच्या मतदाराने सांगावं. त्या निकालानंतर आम्ही राणेंकडे गेलो आणि राणे बोलले नाही, काम केलं नाही, उदाहरण सांग. मी अनेकांनी मला समजलं नाही, असू दे, तो माझ्या आयुष्यातले अपघात अपघात सपोर्टच्या मतदारांमुळे हरलो नाही, आमच्या कार्यकर्त्यांमुळे और पण दादा येतले आणखीन काय त्याचा गाव भरतोय. आज पण तुम्ही म्हणताय आम्ही एवढी त्यांच्याशी अंबोजला सोपाय मिळवण्यासाठी. मिस्टर खांडेकरांचं एक वाक्य तुम्हाला सांगतो मी माझ्या आयुष्यात, त्या वाक्याचा पाठलागही करतो अशी दोन तीन वाक्य मी आयुष्य दुसरं शिकतो. मिस्टर खांडेकर म्हणतात, मोठ होणं सोपं आहे पण मोठ पण टिकवणं त्यापेक्षा कठीण. आज आपण मोठे झालो आहोत, केंद्रीय मंत्री आहोत, ते टिकवायचं असेल तर त्या प्रकारचं काम मतदार ठेवायला. आपले मतदार आहेत, विरोधीवाले मतदार विनंती करा, मोदींची कामं साठव. आज मोदींनी 80 कोटी, 1, 2, 3 नाही 80 कोटी कोरोनामध्ये त्यांच्या घरात अन्न शिजत नाही, त्यांच्या घरात अन्न नाही, अशा लोकांना तेव्हापासून आज मिटिबन चालवत त्यांनी 80 कोटी लोकांना धान्य पुरवठा चालतो. धान्य कोणता पक्ष देतो? शिवसेना पाचशे कोणाला? पत्रकारांनी सांगाव गरीब आहेत, कुपोषित बालक 101 आहेत. आता त्यांना एक स्कीम देतोय मी अगरबत्तीची आणि मधमाशी, एवढे कुपोषित बालकांचे कुटुंब आहे ना तुमचं मिळणार त्याची बोलत. आणि या देशातलं ते पहिलं उदाहरण आहे कुपोषण मुक्त जिल्हा. आपण करतोय प्रसिद्धी मिळावी म्हणे माणुसकी म्हणून. अरे कौतुक करा असं वाटत कसे करू नका, सुद्धा प्रचार पण करू नका. अहो समोर आले आता 15 दिवसापर्यंत पूर्वीच हे इलेक्शनच वारे सुरू व्हायचं 15 दिवस. मुंबईतून दिल्ली येत होतो एकटाच होतो, दिल्लीला लँड झालं, काय दोन मुलं असणार सामान वगैरे त्यांच्या. आमचे खासदार आले समोर म्हणजे मागून पुढे विमान एवढा वाकला सामान काढायला तयार झाला आणि काय काय बोलतो न्यूजपेपर पाहिलं पत्रकार छापतो आणि जातो नाही कमाला अशी उठती. बरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्याला मी लोकांना सांगतो कोकणाला संस्कार आहे, संस्कार
तू संस्कृत माणसं आहे नाही सर, 88% साक्षरता आहे. इथे काही प्रथा आहे, कन्व्हेन्शन आहे, प्रथा चांगले. माणूस मी कशी ठेवावी हा कोकण अनेक लोकांनी कोकणी माणसांनी दाखवून दिलाय. आज आमची दोन्ही मुलं अमेरिकेतील शिकली, त्यांना एकच सांगितलं चाललाय तिथं लक्षात ठेवा, एक परत यायचं आहे. हो त्यांना आपल्याकडून जास्त परत येत नाही. दुसरं आपले संस्कार विसरायचे नाही. कोणी वडील का नमस्कार करायचे काही दिवसापूर्वी एक दुसऱ्या पक्षाचा नेता सांगता कुठला निलेशला दिसला, निलेश गेला आणि त्याने मला फोन केला साहेब आपला लटका निलेश आके भेट करून मी मला भेट दिलं. हे आम्ही राणे अरे राणे काम केलं आज कामाबद्दल कार्याबद्दल काही बोलत नाही. राणे असे राणे शिष्य पैशाचं व्यवहार करण्याचे कशाला दाखवा. हे एवढ्या वर्षामध्ये 34 वर्षात कोणतं झाकत कोणाला राणे नको त्या माणसाला. कोणाचे उसने घेतले, कोणाला ताल दिला, कोणाची जमीन घेतली, कोणे जमून बळकाव, हे उदाहरण सांगा. आणि त्या खासदारांनी नानाला काय काय केले ते मी सांगतो. आणि ते निरज तू खरं ते सांगायला बरं तो कसं बोलतो लोकसभेत ते पण नाही सांगितले असतुफान इंडिया असं लोकसभेत एक दिवशी ते तिकडच होत आमचे पीएम आम्ही पहिल्यांदा बोलले कंपनी आम्ही कंपनी सही सांगितलं
तिथे उद्योग उद्योगाला मदत करा. आसामला गेलो तिथे महिला भेटायला आल्या कार्यकर्त्या बीजेपी अगरबत्तीचे कारखाने आणि परफ्यूम अत्तर अत्तराचे 200 कशापासून गौतीच्या पासून अत्तर बनवतात. 200 महिलांचे कार्यकर्ते 200 हे मोदींनी केलं सगळं परिवर्तन. अहो हा जगामध्ये मोदींचे नाव नेले ना. 14 साली मोदी पीएम झाले त्या जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये आपण 11वा नंबर होता. 10 वर्षात आपण 5 क्रमांक अर्थव्यवस्थेचे. आणि मोदींनी सांगितलं आणि आम्हाला कामाला लावणाऱ्या मंत्र्याला 2020 साली भारत तिसरा लागतो. 1 अमेरिका 2 चायना तिसरा भारत. एक विकसित देश भारत बनवायचा संकल्प स्वप्न मोदीने पाहिलं आणि अंमलबजावणी करण्यासाठी कामाला कोण एवढा कौतुकवान पीएम होता हो कोणी दाखवलं एवढं काम. मला कुणाच्या व्यक्तीवर टीका नाही करायची. आता काँग्रेस म्हणतो तो राहुल गांधी काय बोलतो कुठे तोंड घालतो काय त्याला कळतं का नाही. त्याच्या खासदारांच्या राज्यसभेतल्या खासदार त्याच्या घरात किती पैसे मिळावं त्या सगळ्या कोकणांचं रिक्षित सगळ्या गाडी दिल्या आणि घरात घर चेक केलं तर तेवढे पैसे जमा होणार नाही. येऊन 350 कोटी घरात मिळाले 350 कोटी पैसे वाढायच्या दोन पैसे आणल्या जोडी बंद पडल्या पैसे मोजतात. हा भ्रष्टाचार काय राहुल गांधी हे सांगत का. दुसऱ्या एका लीडरच्या घरात 55 कोटी मिळाले आणि तरी कारवाई नाही करायची. अरे गोर गाडीमध्ये रुपयाचं काम करताय. आता आमच्या दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना अटक केली अरे नाही सुराज्य राजकारण आहे. अरे आम्ही त्यांना भ्रष्टाचार करायला सांगितलं होतं का. भ्रष्टाचार केला कोर्ट आणि साईबाबांच्या कोर्टाने शिक्षा दिली मोदींनी नाही दिली अमित शहा नाही दिली आम्ही नाही दिली. भ्रष्टाचार करणार पण थोड्या दिवसांनी केजरीवालच्या जागी उद्धव ठाकरे यांनी जेलमध्ये गेले आश्चर्य वाटू नका. त्या लाईनीवरच चालले. सुशांत सिंग याची केस काही महिलांच्या केसेस मर्डरच्या अत्याचार मर्डर यांच्या नावावर आहे आणि म्हणून त्यांनी उगाच प्रचार बंद करा. ते गमेल आणि कर्कोडी निष्ठावान बोर्ड लावतो स्वतः काढून ठेव निष्ठावान. मी तीनदा पाहिलं एकनाथ शिंदेच्या दालनात माझी अपॉइंटमेंट ठरली होती एकनाथ शिंदेच्या भेटायला. मी गेलो चालवतो तो प्रणामध्ये तो आणि उपरकर तो पण होतो गाजींचा मित्र मला आत्माही शिकला. अरे मी पाहिलं ना बाबा किती वन ट्रीप पुढे त्याने देणार असता जरा आसरा सांगा मला काय माणसं ठीक आहे याला सांगतो एकनाथ शिंदे साहेब मला घ्या साहेब मला घ्या. एकनाथजीने मला एक विषय विचारला दादा सांगा ना काय करायचं काय नाही करायचं. नाही तो निर्णय घ्यायचं नाही घ्यायचं. आता मी नाही म्हटल्यानंतर एकनाथजी असो देवेंद्रजी कोण घेणार नाही. आपण राज्यात देशात कोकणाच प्रस्थ आणि म्हणून मित्र मित्र आहात सहकारी आहात महिलाही मोठ्या संख्येने आहात. सुरू करा घराच्या बाहेर पडा. आता अध्यक्ष काय म्हणून मी सांगितलं मुलीची परीक्षा झाली आता मी मोकळी
असा विश्वास नाही त्याची भरपाई तुम्हाला तेवढ्या मताने करून द्या. मी सगळं विसरलो. मागचं काही मी भूतकाळकडे लक्षात ठेवत नाही. तुम्ही ठेवू नका. भविष्याकडे पाहा आणि प्रगतीसाठी वाटचाल करा. प्रगतीचे मार्ग शोधा. आत्मविश्वास आत्महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी मेहनत परिश्रमाची जोड द्या. नक्कीच आपली प्रगती होईल. नक्कीच निवडणुकीसाठी मला वापरा. जास्त वेळ घेत नाही. परत मला वालवडला जायचंय आणि त्यामुळे बरीचशी आता माहिती मोदींची काम चोपड योजना आहे. चोपड योजने जिल्ह्यातली माझी काम सगळी धरण ब्रिज रस्ते हायवे बाकी झोप असतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर पुतळ्याचं अनावरण झालं. सकाळी माझ्याकडे एक कॅमेरामन आला होता युट्यूब वाला. तो बघा हा इथला खासदार तिथे महाराजांचा पुतळा काढले पुतळ्याचा फोटो वगैरे काढले आणि तो दाखवतोय हे बघा माझ्या कारागिरीची हा पुतळा बसवला. घरात मुली जन्माला दोन मुली शिकलेल्या ठेवल्या काही असते बिचारी त्यांचा दोष नाही. त्यांनी हे केलं त्यांनी ते केलं काही बाबतीच्या घरात जाऊन हे म्हणून असं काही करून बोलू लागते. हा मार्केट लोक होतं आपल्याला काम करायचंय. लोकांना काम सांगा. आपल्यातून गेले असतील त्यांना परत या म्हणा. सन्मानाने घेऊ. माझं वय नाही. तू गेलेल्याच राग नाही काढ काय राजन नाही. मला म्हणते गेले माझ्याकडून लोक करणार नाही. बरोबर परत येतो चांगले संबंध आहे. त्यामुळे चांगलं आहे. सिंधुदुर्ग जिल्हा इथले लोक इथले कार्यकर्ते खरंच विश्वास ठेवावा असे आहे आणि आपल्या नेत्यासाठी काही पण करण्याची त्यांची क्षमता आहे. हे करतो तुमच्याबद्दल सारखा अभिमान व्यक्त करतो की माझ्या जिल्ह्यासारखे कार्यकर्ते मिळणार नाही. मला मिळाले म्हणून मला आतापर्यंत यश मिळालं. राज्यात मंत्री मुख्यमंत्री या दिल्लीत गेलो हे सर्व श्रेय कृपा तुमचा सर्वांची आहे असं मी मानतो. त्यात माझं काही श्रेय नाही. हे तुमच्या कृपेमुळे की तुम्ही कोकणात आपलं प्रश्न तयार केलाय आणि त्यामुळे माझ्याकडे पाहणारा लोक ते असतेने आणि प्रेमाने पाहतात हे सर्व श्रेय तुमचं आहे. हे सातत्य भविष्यात टिकवा ठेवा अपेक्षा करतोय. दोन दिवस फक्त रत्नागिरीला परत मी जिल्ह्यात येईल किंवा परत भेटेल. दोन दिवस कार्यरत राहा. कार्यरत अप टू 7 मे पण राहणं आवश्यक आहे आणि 7 मेला जे काय आपण करू ते 4 शून्य रिझल्ट ऐकताना तुम्हाला आम्हाला चंद्रपूरवासियांना महाराष्ट्र देशवासियांना आनंद वाटेल अशी कृती करून एवढीच विनंती करतो आणि